गेल्या काही महिन्यांपासून कळंबोली सेक्टर 14 येथे विजेचा लपंडाव सुरू होता. जुनाट आणि कमी क्षमतेची केबल त्याचबरोबर वाढलेला लोड यामुळे ही समस्या उद्भवली होती. याबाबत स्वतः आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष घातल्याने या परिसरामध्ये नव्याने वीज वाहिनी टाकून पिलरसुद्धा बसवण्यात आला आहे. त्यामुळे आता हजारो वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा केला जाणार आहे म्हणून येथे रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. कळंबोली सेक्टर 14 येथे BUDP घरे आहेत. या ठिकाणी अल्प आणि मध्यमवर्गीय लोक वास्तव्यास आहेत. दरम्यान नियमित वीज बिल भरणा केला जात असतानाही या ठिकाणचा वीज पुरवठा सातत्याने खंडित होत होता. केबल फॉल्ट होणे, त्याचबरोबर स्पार्क आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड या कारणाने रात्रीच्या वेळी तासन तास बत्ती गुल होत होती. त्यातच नवरात्रोत्सव सुरू असून पहिल्या आणि तिसऱ्या माळेला पूर्णपणे अंधार झाला होता. परिणामी भाविकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. या परिसरात अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठक घेतली होती. तसेच या संदर्भात त्वरित उपाययोजना करण्यात यावी असे सूचित केले होते. सेक्टर 14 येथील वीज प्रश्नावर कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील यांनी महावितरण कंपनीला पत्र दिले होते. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने माजी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी सुद्धा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. दरम्यान यामध्ये कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि कळंबोलीचे सहाय्यक अभियंता यांनी स्वतः गांभीर्याने लक्ष घालून सेक्टर 14 येथील वीज वाहिनी बदलली आहे. अगोदर या ठिकाणी 70 KV केबल होती. एकूण विजेची मागणी पाहता त्याची क्षमता कमी असल्याने हा प्रश्न निर्माण होत असल्याचे सहाय्यक अभियंत्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून 300 KV क्षमतेची वीज वाहिनी या ठिकाणी नव्याने टाकली. जवळपास 150 मीटर लांबीची केबल बदलण्यात आली. या कामाची राजेंद्र शर्मा यांनी स्वतः स्थळ पाहणी केली. आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वीज वितरण कंपनीने या ठिकाणी उपाययोजना केल्या. आता या भागातील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा होईल असा विश्वास महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.